मध्ये आदरणीय प्रधानमंत्री येत असतात, वरिष्ठ नेते येत असतात, त्यातून लोकांच्या समाजासमोर शासनाची भूमिका काय आहे, भविष्य काय आहे, उद्या देशाच्या भविष्याची निवडणूक आहे, आज अमोल कुलेकडे काय योजना आहे देशाच्या भवितव्यासाठी, त्यांचे नेते पवार साहेब आहेत, त्यांच्याकडे काय योजना आहे देशाच्या भवितव्यासाठी, आदरणीय मोदी साहेबांच्यावर टीका करण्यापलीकडे त्यांच्याकडे कोणता अजेंडा आहे? त्यामुळे नेते मंडळी दर काही नवीन निवडणूक नाही आहे, दर निवडणुकीत मुख्यमंत्री येतात, उपमुख्यमंत्री येतात, प्रधानमंत्री येतात, लोकशिक्षण होतं, लोकांना देशाच्या प्रती त्यांचं धोरण काय राहणार आहे ती भूमिका समजते. मग अमोल कोल्हेंना त्यांच्या नाटकातून बाहेर यायला वेळ काढला पाहिजे हे सगळं समजून.